आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी 23 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारचं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत. कोल्हापुरातही कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखालील दाभोळकर कॉर्नर इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मानधन नको, वेतन द्या, सुप्रीम कोर्टाचा अनादर करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महिलांवर अन्याय करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आमचं म्हणणं एवढंच आहे की ते लाडकी बहीण योजना या सरकारने जाहीर केली, पण आम्ही काय त्या सरकारच्या बहिणी नाही आहोत का? त्याप्रमाणे आमचा अनादर करून आम्हाला चुकीची आणि एकदम खालच्या दर्जाची वागणूक हे सरकार करते देते, त्याचा आम्ही निषेध करतो आणि आमच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष वेधावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आम्ही सरकारला विनंती करत आहोत. या आंदोलनात शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, इरशाद फरास, जयश्री पवार, भारती चव्हाण, उषा मगदूम, आनंदी कांबळे, रेखा पाटील, मीना पवार, बनाबाई वाडकर, प्रतिभा कांबळे, सुवर्णा पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.